आपल्या राज्यात लग्नाळूंची संख्या काही कमी नाही, पण आजकाल अनेकांना लग्नासाठी पोरगीच मिळत नाहीये. अशा वेळी आपल्या मदतीला धावतो तो आपला मामा. मामाची पोर म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेकांसाठी हक्काची बायको असते, हो की नाही? पण तुम्हाला माहिती आहे का की नात्यात लग्न करण्याच्या या सवयीमुळे या जोडप्यांच्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलांना काही अनुवांशिक रोग होण्याची शक्यता असते. होय, मामाची मुलगी आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण आपल्याकडे बऱ्यापैकी जास्त आहे. महाराष्ट्रात 25% विवाह जवळच्या नात्यामध्ये होतात. काही समाजात याचे प्रमाण जास्त आहे, परंतु नात्यात लग्न केल्यामुळे जोडप्यांना होणाऱ्या मुलांमध्ये अनुवांशिक आजाराचे, विशेषतः थॅलेसिमिया या आजाराचे प्रमाण जास्त असते. आता हा आजार नेमका काय आहे, नात्यात लग्न केल्यामुळे तुमचे काय नुकसान होऊ शकते, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सूरज, स्वागत करतो तुमचं बायमाणूसमध्ये. गेल्या वर्षी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली होती आणि ही बातमी होती पाकिस्तानची. पाकिस्तानात चुलत किंवा जवळच्या नात्यातील व्यक्तींमध्ये होणाऱ्या लग्नांमुळे अनुवांशिक आजार वाढायला लागले असल्याचे एका रिपोर्टमधून पुढे आले होते. इनब्रिडिंग किंवा नात्यातील निकाहामुळे असामान्य स्वरूपातील अनुवांशिक बदल देखील होत असल्याचे समोर आले आहे. यातून आजारी मुलांची संख्या वाढत आहे. अशा संबंधातून जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये सिकल सेल, डाऊन सिंड्रोम, थॅलेसिमिया, ल्युकेमियाचे प्रमाण वाढले आहे. आता हेच भारतातही घडत आहे. आपल्याकडेही मामाची मुलगी, आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. वंश परंपरेने किंवा अनुवांशिकतेने जनुकांद्वारे माता पित्यांकडून अनेक शारीरिक वैशिष्ट्ये, गुणधर्म प्राप्त होत असतात. यामुळे जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आरोग्यविषयक समस्या जास्त निर्माण होऊ शकतात. नात्यातील लग्नामुळे जन्माला आलेल्या बालकांना गतिमंदपणा, थॅलेसिमिया, सिकल सेल, हिमोफेलिया, जेनेटिक आणि काही दुर्मिळ आजार होऊ शकतात. गर्भामध्ये मेंदू आणि मज्जारज्जूचे व्यंग यातून बाळाचे डोके तयार न होणे, मणक्यामध्ये फट असणे अशा समस्या निर्माण होतात. हृदयाचे जन्मजात व्यंग, अन्ननलिका तयार न होणे, अन्ननलिका आणि श्वसननलिका जन्मजातच जोडली गेलेली असणे, बहिरेपणा, अंधत्व, दुभंगलेले ओढ, टाळू, गर्भपात, गर्भाची वाढ मंदावणे आदींना सामोरे जावे लागते. बीटा थॅलेसिमिया आजारात बीटा थॅलेसिमिया जणूक आई किंवा वडिलांच्या माध्यमातून अपत्यात येते आणि काही वेळा दोघांकडूनही प्रत्येकी एक जणूक येतानाही दिसून येते. परिणामी रक्ताशी संबंधित थॅलेसिमियाचा आजार होण्याची शक्यता बळावते. लहान बाळांमध्ये बीटा थॅलेसिमियाची लक्षणे वयाचे 3 ते 6 महिन्यांदरम्यान दिसू लागतात. हा आजार जळल्यानंतरच लक्षात येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्त्री आणि पुरुष दोघेही थॅलेसिमियाचे वाहक म्हणजेच थॅलेसिमिया मायनर असतील तर त्यांच्या मुलांमध्ये बीटा थॅलेसिमिया आढळून येण्याची शक्यता 25% असते. थॅलेसिमिया मायनर पीडित स्त्री पुरुष यांच्यापासून जन्म घेणारे अपत्य अत्यंत घातक थॅलेसिमिया पीडित होऊ शकते, ज्यामुळे बाळाचा जीव जाण्याची भीती असते. यासाठी प्रत्येक व्यक्तीने विवाहपूर्व किंवा ज्या विवाहित स्त्री पुरुष अपत्यासाठी इच्छुक आहेत अशा व्यक्तींना थॅलेसिमिया मायनरची रक्त चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. थॅलेसिमिया मेजर या रोगाने पीडित मुले शरीरात कमी असल्याकारणाने पिवळी पडतात. भूक, वजन आणि शारीरिक हालचाली कमी असल्याने शारीरिक विकासही कमी होतो. शरीरात रक्ताची कमतरता असल्याने अशा रुग्णांना वेळोवेळी रक्तपुरवठा करण्याची गरज भासते. या रोगाचा उपचार खूप कठीण आणि खर्चिक आहे. आता या आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत ते आपण पाहूया. या आजाराची लागण झाली असेल तर बाळाचे वजन घटू लागते, पोटात अन्न दूध राहत नाही, वारंवार उलट्या होतात, बाळाची वाढ खुंटते, बाळाला कमालीचा थकवा जाणवतो, थोडीशी हालचाल केल्यास झाप लागते, रक्त देण्याला विलंब झाल्यास मुले निस्तेज होतात. आता यावर उपचार आणि आजार होऊच नये म्हणून उपाय काय आहेत ते आपण पाहूया. बीटा थॅलेसिमिया बाधितग्रस्तांना जगण्यासाठी नियमित रक्त देण्याची गरज असते. दर 4 ते 6 आठवड्यांनी त्यांना रक्त मिळायलाच हवे. कावीड सारखे आजार होऊ नयेत म्हणून काळजी घेण्याची गरज असते. व्याधीमुक्त होण्यासाठी मुलांना बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा उपाय आहे. थोडाही त्रास झाल्यास संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणि हा आजार तुमच्या मुलांना होऊ नये असं जर का तुम्हाला वाटत असेल तर लग्नाआधी पती आणि पत्नीच्या रक्ताची चाचणी करणे, युवक युवती दोघेही थॅलेसिमिया वाहक असल्यास लग्न टाळणे, पती पत्नी एकही थॅलेसिमियाग्रस्त असल्यास मुलाला आजार संभवतो ते टाळण्यासाठी पुरुषी काळजी घेणे आणि गर्भवती माता थॅलेसिमिया वाहक वा रुग्ण असल्यास 10 आठवड्यांनी वेळोवेळी संबंधित डॉक्टरांकडे तपासणी करणे महत्त्वाचे आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.